लॉकडाऊन काळात कोल्हापुरात भूतदयेचा एक अनोखा प्रत्यय आला. कोल्हापूरच्या एका उपनगरीय परिसरात एका दुर्मिळ कासवाच्या मागे भटकी कुत्री लागली होती. हे काही नागरिकांनी पाहिलं आणि त्या कासवाला वाचवण्याच्या दृष्टीने त्या नागरिकांनी सर्पमित्र गणेश कदम यांना बोलवलं. गणेश कदम यांनी त्या कासवाला कुत्र्यांपासून वाचवून वनविभागाकडे सुपूर्द करण्याचा एक चांगला निर्णय घेतला. कासव किंवा असा अन्न कोणताही प्राणी जर गावला तर आम्ही ते रेस्क्यू करायला जातो आहे. आणि काल आमच्या टीमला एक वेगळाच असं कॉल आला, तो त्या कासवाचा होता. त्या कासवाचं नाव ब्लॅक पाऊंड असं नाव आहे, ब्लॅक टर्टल असं या कासवाचं नाव आहे. याचं वजन 4 किलो आहे. आणि आमचे मित्र रौनक पाटील त्यांनी आम्हाला फोन केला आणि ह्या कासवाय पाठीमध्ये 4 कुत्री लागलेली आणि कुत्री का भागतात म्हणून त्यांनी कंपाऊंडच्या इथे जाऊन तिने बघितलं तर हे कासव होतं. आम्हाला फोन आला, आम्ही गेलो. माझ्याबरोबर फिरोज झारी, विवेक जगदाळे आणि मैथिली निकम, ती सुद्धा सर्व मैत्रीण आहे, मैथिली निकम म्हणून, ती पण ह्या कॉलला काल होती. आणि आम्ही जाऊन बघितलं तर हे वेगळ्याच जातीचं कासव आम्हाला तिथं काल भेटलं. पूर्ण वाढ झालेला आहे आणि याचं वजन कमीत कमी 4 किलो. ब्लॅक पाऊंड नावाचं याचं आता हे आम्ही फॉरेस्ट ऑफिसला आता फोन केले त्यांना. गणेश कदम यांनी त्या कासवाला वाचवून त्याच्या जगात सोडलं आणि एका कासवाला जीवदान मिळालं. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.